नमस्कार, विविध आजारांवर आयुर्वेदिक आणि रामबाण घरगुती उपाय तसेच दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले लोकप्रिय यूट्यूब चॅनल अर्थातच अनमोल जीवन विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार, अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन आरोग्यदायी माहिती मी आपल्यासमोर शेअर करणार आहे. मित्रांनो, ए आहे एक ग्लास कोमट पाणी. आपल्याला ह्या कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला एक घरगुती उपाय पाहायचा आहे, जो उपाय आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, कफ, खोकला, अस्थमा यासारखे श्वसनाचे विकार अनेक जणांना असतात. या आजारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर हा उपाय अत्यंत गरजेचा आहे. त्यानंतर मूळव्याध असेल किंवा लघवीमध्ये होणारी जळजळ असेल यावर सुद्धा रामबाण इलाज आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओद्वारे. तसेच मित्रांनो, हृदय आणि गळ्याला आराम देण्याचं काम, हृदयाशी संबंधित वेगवेगळे जे आजार आहे ते आजार सुद्धा बरे करण्याचं काम हा उपाय करणार आहे. हृदय बलवान करण्याचं काम. तसेच मित्रांनो, उलटी असेल किंवा अनेक जणांना अशी समस्या असते, खास करून स्त्रियांना, की जीव घाबरा होतो आणि हा जीव घाबरा होऊ नये किंवा ही जी घबराट आहे ती थांबावी यासाठी सुद्धा हा घरगुती उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे. मित्रांनो, तोंडाची दुर्गंधी दूर करणे, सुगंध देणे, तसेच स्टोनविषयी जी समस्या आहे, कावीळ, अपचन, मूत्रविकार, छातीमध्ये जळजळ, पोटदुखी, गुचकी लागणे आणि सांधेदुखी यामध्ये हा उपाय अतिशय रामबाण ठरणार आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला अतिशय सोपा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला पदार्थ वापरायचा आहे, तो म्हणजे इलायची. मित्रांनो, इलायची कशी वापरायची, आपल्याला त्या इलायची वापरून आणि कोमट पाणी वापरून आपल्याला हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, यासाठी बघा, आपण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर, आपलं रात्री ज्यावेळेस जेवण होईल त्यावेळेस आपल्याला फक्त दोन इलायची खायची आहे, दोन इलायची. कारण मित्रांनो, इलायची हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे, मसाल्याचा पदार्थ म्हणून आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये उपयोग करतच असतो. तसेच वेगवेगळे लोक चहामध्ये सुद्धा इलायची टाकून त्या इलायचीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करत असतात. म्हणून मित्रांनो, इलायचीचे फायदे अनेक आहेत, परंतु जर आपण इलायची रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी जर आपण दोन इलायची खाल्ली आणि त्या इलायची बरोबर खाल्ल्यानंतर आपण एक ग्लास कोमट पाणी जर पिलं तर त्यापासून होणारे फायदे ऐकून आपण चकित व्हाल. मित्रांनो, हा जो उपाय आहे तो अत्यंत सोपा आहे, आयुर्वेदिक आहे, घरगुती आहे आणि अत्यंत या इलायची बरोबर आपल्याला दुसरं कोणताही पदार्थ खायचा नाही आहे, फक्त इलायची खायची आणि ते पण फक्त दोन. आणि या हा उपाय केल्यानंतर मित्रांनो काय होणार आहे, आपलं जे पोट आहे ते सुद्धा आज जाणार आहे. मित्रांनो बघा, ज्याचं पोट वाढलेलं आहे, चरबी वाढलेली आहे, वजन वाढलेलं आहे, त्या लोकांना, त्या पेशंटना सुद्धा हा उपाय रामबाण ठरणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, ज्यांना हृदयाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, केस काळे होणे किंवा बघा केस गळतीचे ज्यांना समस्या आहे, खास करून स्त्रियांना, अनेकांना, अनेक स्त्रियांना हा प्रॉब्लेम असतो केस गळती होण्याचा, तर केस गळणे थांबणार आहे हा उपाय आपण केल्यानंतर. यासाठी मित्रांनो आपल्याला करायचे काय, फक्त दोन आले आपल्याला यासाठी काय करायचे, तर फक्त दोन इलायची घ्यायची आणि दोन इलायची रात्री जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर आपल्याला दोन इलायची खायची आहे आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी आपल्याला प्यायचे ते एक ग्लास कोमट पाणी. त्याचबरोबर मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर ज्या पुरुषांना स्पर्म काउंट कमी आहे, हा स्पर्म काउंटची जी त्यांना समस्या आहे त्यांना सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, त्यांचं स्पर्म काउंट वाढणार आहे हा उपाय केल्यानंतर. हा उपाय अत्यंत सोपा आहे, घरच्या घरी करू शकतो आणि कुणीही करू शकता. म्हणून मित्रांनो, हा उपाय करून आपलं स्पर्म काउंट वाढवा, त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन सुद्धा योग्य होण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरणार आहे. ब्लड सर्क्युलेशन जर आपलं योग्य असेल तर आपल्याला वेगवेगळे आजारांना सामोरं जायची गरज पडणार नाही. त्याचनंतर आपली इम्युनिटी पॉवर किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली मजबूत होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. या उपायामध्ये आपण वापरणार आहोत फक्त इलायची आणि तेही फक्त दोन, आणि दोन इलायची वापरून आपण हा उपाय करणार आहे. हा उपाय आपण सलग 7 दिवस जर केला
मित्रांनो, हा उपाय फक्त 7 दिवस करा, 8व्या दिवशी आपल्याला परिणाम झालेला जाणवेल, फायदा झालेला जाणवेल मित्रांनो. म्हणून हा उपाय करा आणि वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त व्हा. मित्रांनो, हा उपाय आपण तर कराच, पण ज्यांना ह्या समस्या आहे, स्पर्म काउंटची समस्या असेल, ब्लड सर्क्युलेशन समस्या असेल, किंवा केस गळती किंवा पांढरे केस होण्याची समस्या ज्यांना असेल, त्यांना हा उपाय सांगा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, आणि मित्रांनो त्यांनाही याचा लाभ होईल या पद्धतीने आपण सर्वजण हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.